पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय जनता पार्टीच्या एक लाख ऐंशी हजार प्रमुख कार्यकर्त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यातून त्यांनी अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं देशाच्या पुढील पंचवीस वर्षाच्या प्रगतीचा विचार करून आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं त्यामुळंच सर्वसामान्य नागरिकांना या अर्थसंकल्पाचं महत्व समजण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असं त्यांनी नमूद केलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपनं विशेष मोहीम सुरू केली आहे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील भाजपच्या एक लाख ऐंशी हजार प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी बोलताना मोदी यांनी अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या पंतप्रधान आवास योजनेतून ऐंशी लाख घरांची बांधणी होणार आहे त्यामुळे गोरगरिबांना हक्काचं घर मिळेल तसंच बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार वाढेल शेतीच्या विकासासाठी सरकारनं दीर्घकालीन उपाय योजना सुरू केल्या आहेत अर्थसंकल्पातील योजना आणि तरतुदींचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना व्हावा यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं कोल्हापुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी बिंदू चौकातील पक्षाच्या कार्यालयातून पंतप्रधान मोदी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे सरचिटणीस विजय जाधव यांच्यासह गायत्री राऊत विजय खाडे पाटील अजित ठाणेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते